गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। सोशल मीडियाचा वापर करून अनेक व्हिडिओ व्हायरल केले जातात। काही वेळा जुने व्हिडिओ नवे असल्याचं भासवून शेअर केले जातात। गोव्यातून कर्नाटकला जाताना लागणाऱ्या चोरला घाटाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला, मात्र गोवन वार्ता लाईव्हने या संदर्भात फॅक्ट चेक केलं असता वेगळीच माहिती समोर आली आहे। चोरला घाटातील रस्ता दरवर्षी पावसाळ्यात दगा देतो। कधी अतिवृष्टीमुळे झाडं उन्मळून रस्त्यावर पडतात, तर कधी दरडी कोसळून रस्ता बंद होतो। बेळगावला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्यामुळे इथून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते, त्यामुळे चोरला घाटासंबंधी कसलीही बातमी आली तर गोमंतक यांना ती महत्त्वाची वाटते। याच चोरला घाटात दरड कोसळून रस्ता बंद झाल्याचा एक व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला। आधी फेसबुक आणि नंतर व्हॉट्सॲपवरून अनेकांनी कसलीही शहानिशा न करता हा व्हिडिओ फॉरवर्ड केला, त्यामुळे लोकात संभ्रम निर्माण झाला। गोवन वार्ता लाईव्हला हा व्हिडिओ मिळताच आधी त्याची सत्यासत्यता म्हणजेच फॅक्ट चेक करायचं ठरवलं। त्यानुसार माहिती घेतली असता चोरला घाटात दरड कोसळली नसल्याची माहिती हाती आली। त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ गेल्या वर्षी म्हणजेच 2020 साली कोसळलेल्या दरडीचा असल्याचं समोर आलं, परंतु ही माहिती सुद्धा खरी नाही, कारण हा व्हिडिओ गोव्यातला किंवा कर्नाटकातला नव्हे तर उत्तराखंडमधला आहे। उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये एक दरड कोसळून मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर आल्याचा हा व्हिडिओ 19 जून रोजी समोर आला। नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार हल्द्वानी भीमतल मार्गावर अतिवृष्टीमुळे ही दरड कोसळली। दरम्यान गोव्यातल्या काही अतिउत्साही न्यूज पोर्टलनी तसंच कर्नाटकातील काही स्थानिक वाहिन्यांनी या व्हिडिओच्या आधारानं बातम्याही प्रसारित केल्या, त्यामुळे अशा खोट्या माहितीवर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही केलेल्या व्हिडिओची शहानिशा करा, त्यानंतरच असे व्हिडिओ व्हायरल करा, कारण चुकीची माहिती सोशल मीडियावरून पसरवणं हा मोठा गुन्हा आहे। संबंधिताला त्यासाठी दंड आणि शिक्षाही होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।